नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रोफेसर अमोल तुमचं सर्वांचं स्वागत करतो साकार फोरम यामध्ये आपल्या जी लेक्चर सिरीज चालू आहे समाज कल्याण अधिकारी आणि इतर बहुजन वर्ग अधिकारी ज्या आपल्या बॅचवर आपली जी ॲपवर बॅच चालू आहे त्या सिरीजमधला आपण आदिवासी घटक हा एक पार्ट घेतला होता बरोबर आहे त्यामधले काही फॅक्ट्स आपल्याला घ्यायचे बाकी होते ते आज आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे तर आधीची नोट्स आधीचं लेक्चर आणि आत्ताची नोट्स आणि आत्ताचं लेक्चर या दोघं लेक्चर कम्प्लीट करून कारण आजच्या लेक्चरमध्ये मी आदिवासी समाज किंवा जे ट्रायबल समस्या आहे किंवा आदिवासींच्या ज्या समस्या आहे या घटकांना मी बरोबर आहे हे कशासोबत कनेक्ट केलं आहे मित्रांनो आपल्या राज्यघटनेमध्ये त्याची काय तरतूद आहे ते आणि त्याचे आर्थिक निकष काय आहेत ते म्हणजे आपल्याला जी अर्थव्यवस्था आहे हे जे घटक दिलेले आहेत आपल्याला अभ्यासक्रमासाठी या दोघं घटकांसोबत आज मी आदिवासींच्या समस्या या घटकाला कनेक्ट केलेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ हे जे लेक्चर आहे हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे दोन पॉईंट ऑफ व्ह्यूने एक म्हणजे याच्यातल्या फॅक्ट्स खूप महत्त्वाचे आहेत ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत डेफिनेशन खूप महत्त्वाचे आहेत ते सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत आणि काही कॉमन समस्या आहेत आदिवासींच्या त्या सगळ्यांना बघायचं जर एका याच्यामध्ये एक पूर्ण सेशन झालं नाही तर आपण दोन याच्यामध्ये ते करणार आहोत तत्पूर्वी मला सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट विचारायची आहे आणि सांगायची आहे ते म्हणजे काय की आपल्या बॅच जी आहे समाज कल्याण अधिकारी आणि इतर ब बहुजन मागास कल्याण अधिकारी ही जी बॅच आहे ही आपल्या साकार फोरम लक्षात घ्या साकार फोरम या ॲपवर उपलब्ध आहे ॲप तुम्ही गुगल प्ले नंतर आय ओ एस याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकतात म्हणजे पुन्हा पुन्हा तेच प्रश्न मला कमेंटमध्ये व्हॉट्सअपवर येणार नाही तर कसं करायचं आणि काय करायचं त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा साकार फोरम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगून टाकलं लेक्चरचं की असं असं असणार आहे दुसरी गोष्ट आपण आपली टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे बरोबर आहे अगोदर आपल्या तीन टेस्टची आपण एक टेस्ट घेतल्या होत्या तीन टेस्ट या कशावर होत्या समाज कल्याणवर फक्त तीन टेस्ट कशावर होत्या मित्रांनो फक्त समाज कल्याणवर आता आपण आठ ऑनलाईन टेस्ट घेतोय संपूर्ण सिलेबसवर किती टेस्ट घेतोय आठ ऑनलाईन टेस्ट घेतोय संपूर्ण सिलेबसवर तर त्या तुम्हाला साकार फोरम या ॲपवर जाऊन तुम्हाला त्या बघायच्या आहेत त्यावर तुम्हाला ती बॅच घ्यायची आहे तुम्हाला करेक्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना घ्यायची असेल त्यांना कारण मी क्वेश्चन प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतोय सो तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न सोडवणं किती महत्वाचं आहे आणि त्या टेस्टचा उपयोग तुम्हाला किती होणार आहे त्या ठिकाणी ओके ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन प्रकारच्या टेस्ट आहेत जे मुलं पुण्यात येऊ शकतात पुण्यात जे उपलब्ध आहेत जे अवेलेबल आहेत त्या मुलांनी ऑफलाईन टेस्ट द्या करेक्ट आहे आणि दोघं ज्या टेस्ट आहेत त्या एकाच दिवशी तुमच्या लॉन्च होतील ऑनलाईनला पण समजा आपण जर रविवारी टेस्ट घेणार असू आपली टेस्ट रविवारी रविवारी असणार आहे ओके आणि वेळ साधारण जर समजा अकरा वाजेची असेल तर ऑनलाईनला पण अकरा वाजताच दिसणार आहे आणि ऑफलाईनला पण अकरा वाजताच ती टेस्ट चालू होणार आहे म्हणजे दोघं टेस्ट एकाच वेळी सायमल्टेनियसली चालू होणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन घ्यायचे त्यांनी ऑनलाईन घ्या ज्यांना ऑफलाईन आहेत त्यांनी ऑफलाईन घ्या आणि त्यातही तुम्हाला काही समस्या असतील काही समजलं नाही काही विचारायचं असेल माहिती तर तुम्हाला सगळ्यांना मी पुन्हा नंबर देतोय कारण मला कमेंट बॉक्समध्ये बरेच परत मुलं विचारतायत तीस तीस गोष्ट त्यामुळे मी तुम्हाला सांगून ठेवतो आणि माझं काम मी इथलं संपवलं सांगण्याचं डबल एट झिरो सिक्स सेवन नाईन एट नाईन 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 या नंबरवर संपर्क करा तुम्हाला बॅच टेस्ट जे पण तुम्हाला काही हवं असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल बरोबर आहे आता आपण काय करणार आहोत प्रत्येक आठवड्याला एक आपलं लाईव्ह लेक्चर होणार आहे बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी कोणाला जे आपले बॅचचे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेली आहे आपली बरोबर आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक लाईव्ह लेक्चर असणारे प्र शनिवारी शनिवारी एक लाईव्ह लेक्चर असणारे संध्याकाळी साधारण आठ वाजता लाईव्ह लेक्चर आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या पण काही समस्या असतील डाऊट्स असतील आणि काही नवीन विषय असतील ते आपल्याला त्या ठिकाणी शिकवायचे चला आजच्या सगळे सूचना संपल्या आहेत सूचना तुम्हाला लक्षात आल्या असतील त्यात काही शंका नसेल आजचा आपला जो टॉपिक आहे टॉपिक कोणतं आहे आपल्या मित्रांनो टॉपिक एकदम सिंपल आहे आदिवासींच्या समस्या बरोबर आहे आदिम समाज आदिवासी समाज किंवा आपण त्याला ट्रायबल समाज असं म्हणतो त्यानंतर त्याला आपण <coughs> आदिवासी जमाती म्हणतो आदिवासी जाती म्हणतो असे वेगवेगळ्या नावांनी त्यांना पुकारण्यात येतं बरोबर आहे सो so, समाजशास्त्राच्या दृष्टीने किंवा समाजकार्य समाज कल्याणाच्या दृष्टीने या या संघ या हा जो समाज आहे याचा अभ्यास करणं का गरजेचं आहे मित्रांनो हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे बरोबर आहे यांचे प्रॉब्लेम्स काय यांचे वैशिष्ट्य काय त्यांच्याकडून काय आपल्याला मिळू शकतं आपण यांना काय का दिलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे आणि कुठल्या समस्यांना ते सामोरं जात आहेत हे आपल्याला समजणं आवश्यक आहे सो आपण बेसिक पासून सुरू करूया अगोदर की या शब्दाचा उगम कसा झाला कोणी यांना काय काय म्हटलेलं आहे कारण जर तुम्हाला प्रश्न विचारले जातील याच्यावर तर ते अशाच प्रकारचे विचारले जातील त्यामुळे ते त्याच्यात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे जसं आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ आदिम लोकांसाठी वेगवेगळ्या विद्वा विद्वानांनी वेगवेगळ्या वेग 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 संज्ञा वापरलेल्या आहेत जे पण आदिम लोक आहेत त्यांनी त्यांचं नाव घेण्यासाठी त्यांना संबोधण्यासाठी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या संज्ञा वापरलेल्या आहेत तर मग आपल्याला प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी दोन प्रकारचे प्रश्न म्हणतात ओके एक तुम्हाला सरळ सरळ विचारलं जाईल की आदिवासी ही संज्ञा पहिले सर्वात प्रथम कोणी वापरली बरोबर आहे किंवा आदिम जमाती ही संज्ञा कोणी वापरली डोंगरी जमाती ही संज्ञा कोणी वापरली असं सरळ सरळ प्रश्न विचारला जाईल किंवा दुसरा एक प्रकारे प्रश्न येऊ शकतो त्या ठिकाणी तिथे तुम्हाला दिलं जाईल की डॉक्टर हटन बरोबर आहे त्यानंतर महात्मा गांधी नंतर हार्बर्ट रिस्ते आणि इथे ते पुढे त्यांनी वापरलेली संज्ञा आदिवासी आदिम समाज आणि ते मॅच द पेअर्समध्ये मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतो म्हणजे जा अशा प्रकारे पण प्रश्न तुमचा बनतो या ठिकाणी लक्षात घ्या त्यामुळे ह्या फॅक्ट ह्या फॅक्ट्स समजून घ्या पहिलं हार्बर्ट रिस्ते आणि वेरियर एल्विन हार्बर्ट रिस्ते आणि वेरियर एल्विन हे नाव लक्षात ठेवा हार्बर्ट रिस्ते आणि एरियर वेरियर एल्विन आणि आणखी काही जे आहेत त्यांनी आदिवासी ही सध्या सर्वप्रथम वापरली आहे आदिवासी हा जो शब्द प्रयोग आहे हा सर्वप्रथम कोणी केला आहे हार्बर्ट रिस्ते आणि वेरियर एल्विन या दोघांनी आणि आणखी काही त्यांच्यासोबतचे आहेत जे वेलनोन नाही आहेत या दोघांनी त्याचा प सर्वात प्रथम वापर केलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं त्यानंतर डॉक्टर हटन डॉक्टर हटन यांनी आदिम जमाती ही संज्ञा वापरली त्यांना काय वापरलंय आदिम जमाती बघा हार्बर्ट रिस्ते आणि एरियर वेरियर एल्विन यांनी काय वापरलेलं आहे आदिवासी तर डॉक्टर हटन यांनी काय वापरलं आहे मित्रांनो आदिम जमाती प्रिमिटिव्ह ट्राईब्स त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला आहे श्री बन यांनी डोंगरी जमाती द हिल ट्राईब्स ही संज्ञा वापरलेली आहे कोणती डोंगरी जमाती श्री यांनी डोंगरी जमाती ही संज्ञा वापरली <coughs> सगळ्यात महत्वाची संज्ञा इम्पॉर्टंट जीएस घुरे समाजशास्त्राचे ज्यांना फादर म्हटलं जातं एक प्रकारे भारतामध्ये त्यांनी ते धु दुर, ध्रवे झाले ॲक्च्युली ते नाव घुरे आहेत प्रिंटिंग मिस्टेक आहे ती जी एस घुरे तुम्हाला वाचायचं आहे जी एस घुरे यांनी तथाकथित मूलचे रहिवासी सो so कॉल्ड ॲव ओरिजिन्स आणि मागासलेले हिंदू मागासलेले हिंदू ही संज्ञा त्यांनी कोणासाठी वापरली आहे आदिवासी लोकांसाठी वापरली आहे कोणासाठी वापरली आहे आदिवासी आदिम समाजासाठी त्यांनी ती संज्ञा वापरलेली आहे बॅकवर्ड हिंदूज किंवा मागासलेले हिंदू असं जी एस घुरे यांनी म्हटलेलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो एक प्रश्न विचारतो जी एस घुरेच्या आणखी संज्ञा कोणत्या आहेत रे दोन मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं होतं आधी आपले जे बॅचमध्ये लेक्चर आहेत त्यामध्ये मी तुम्हाला जी एस घुरे एक्सप्लेन केलेले आहेत पूर्णपणे एम एन श्रीनिवास एक्सप्लेन केलेले आहेत राईट एस गुरुंनी कोणता दोन समज सांगितल्या होता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात करेक्ट आहे आपल्या ॲपच्या कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकतात काही हरकत नाही आणि युट्यूबवर जर हा व्हिडिओ आला तर त्यावर पण तुम्ही सांगू शकतात नो प्रॉब्लेम ओके सो त्यांनी वापरली होती सांस्कृतिकीकरण संस्कृतीकरण संस्कृतीकरण आणि पाश्चिमात्यीकरण पाश्चिमात्यकरण ह्या पण कोणाच्या संज्ञा आहेत जीएस गुरे यांच्या संज्ञा आहेत लक्षात ठेव हे तुम्हाला भेटेल इथे मी जस्ट तुमच्या रेफरन्ससाठी सांगितलं महात्मा गांधींनी आदिम लोकांना गिरिजन असे म्हटले आहे काय म्हटलंय गिरिजन असं म्हटलेलं आहे कोणाला आदिम लोकांना महात्मा गांधींनी गिरिजन हा शब्द प्रयोग केलेला आहे महात्मा गांधींनी दलित लोकांसाठी पण एक शब्द प्रयोग केला होता तो कोणताय मित्रांनो तर त्याचं नाव आहे हरिजन काय आहे हरिजन दलित लोकांसाठी हरिजन आणि आदिवासी लोकांसाठी गिरिजन असा शब्दप्रयोग महात्मा गांधींनी केलेला आहे लक्षात ठेवा ठक्कर बाप्पा हे आदिवासी समाजातलं मोठं नाव आहे यांनी आदिप्रजा असं त्यांना संबोधलं आहे काय म्हटलं आहे आदिप्रजा असं त्यांना संबोधलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा भारतीय राज्यघटनेत आदिम लोकांसाठी लोकांसाठी अनुसूचित जमाती शेड्युल ट्राईब्स ही संज्ञा वापरली आहे अनुसूचित जमाती ही संज्ञा सर्वप्रथम सायमन आयोगाने बघा हा झाला समाजशास्त्राचा अभ्यास पण याच्यासोबत आपण इतिहासाला कनेक्ट केलं कशाला कनेक्ट केलं इतिहासाला कनेक्ट केलं बरोबर आहे म्हणजे प्रश्न इथे येऊ शकतात आदिम समाज किंवा आदिवासी अनुसूचित जमाती बरोबर आहे ही जी संज्ञा आहे ही सर्वप्रथम कुठल्या कमिशनने वापरली होती तर ती वापरली होती सायमन आयोगाने एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये कोणी वापरली होती मित्रांनो सायमन कमिशन एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली होती कुठली संज्ञा अनुसूचित जमाती ही सज्ञा सर्वप्रथम वापरली होती बरोबर तथापि राज्यघटनेने जमात या संज्ञेची अशी स्पष्ट स्पष्ट अशी व्याख्या केलेली नाहीये म्हणजे <coughs> तुम्हाला जर विचारलं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये जमात या संज्ञे जी व्याख्या दिलेली आहे ते वाक्य काय असणारे चूक असणारे ही गोष्ट लक्षात ठेवा आदिम लोकांना आदिम जमाती वन्य जाती पहाडी इत्यादी नावांनी देखील संबोधलं जातं असं पण त्यांना म्हटलं होतं की ते आदिम जमाती आहेत पहाडी भागातले ते येतात त्यानंतर असं आपण म्हणू शकतो की त्यांना वन्यजाती पण असं म्हटलं होतं हा पण एक शब्दप्रयोग त्यांच्यासाठी वापरला जातो येत आहे लक्षात मित्रांनो मी पुन्हा एकदा रिवाईज करतो तुम्हाला लक्षात येईल हार्बर रिस्ते आणि वेरियर एल्विन यांनी काय म्हटलेलं आहे आदिवासी हा शब्द प्रयोग केलेला आहे डॉक्टर हटन यांनी काय केलेलं आहे आदिम जमाती हा शब्द प्रयोग केलेला आहे जी एस श्रीभन यांनी डोंगरी जमाती हा शब्द प्रयोग केलेला आहे जी एस घुरे यांनी त्यांना बॅकवर्ड हिंदू म्हटलेला आहे किंवा तथाकथित मूळचे रहिवासी ॲबोरिजन्स असं पण म्हटलं आहे त्यांनी महात्मा गांधींनी गिरीजन हा शब्दप्रयोग केलेला आहे ठक्कर बाप्पा यांनी त्यांना आधी प्र, आधीप्रजा असं म्हटलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसूचित जमाती याची व्याख्या केलेली आहे अनुसूचित जमातीचा सर्वप्रथम उपयोग हा जी संज्ञा ही जी संज्ञा आहे हा जो शब्दप्रयोग आहे याचा सर्वप्रथम उपयोग एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये सायमन कमिशनने केलेला आहे लक्षात आला पॉइंट नक्की पुढे जाऊया चला ओके सो आदिम समुदायाच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत ज्या आपण आधी पण बघितल्या आहेत मी जास्त वेळ घालवणार नाही ना प्रत्येकदा बघून घेऊ गिलिन अँड गिलिन यांची एक स्टेटमेंट आहे आदिम समुदाय म्हणजे एखाद्या विशिष्ट भूप्रदेशात बघा कमी जास्त प्रमाणामध्ये व्याख्या सेमच असतील फक्त जो वेगळा वर्ड आहे वेगळा शब्द जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आणि तो त्या नावासोबत कनेक्ट करायचा म्हणजे गिलिन अँड गिलिनची जर व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर त्यांचा याच्या त्यांनी कशामध्ये कशात भर दिलेला आहे त्यांनी सांगितलंय की एका विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या समान बोलीभाषा बोलणाऱ्या समान सांस्कृतिक जीवन जगणाऱ्या आणि अक्षर ओळख नसलेल्या स्थानीय समूहाचे एकत्रीकरण म्हणजेच आदिम समुदाय अक्षर ओळख हा शब्द या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो कोणता अक्षर ओळख नसणे याच्यावर कोणी भर दिलाय गिलिन अँड गिलिन बरोबर आहे आता बाकीचं जे बघितलं डी एन मुजुमदार डी एन मुजुमदार यांनी पण एक वाक्य दिलेली आहे त्याच्यामध्ये समान नाव धारण करणाऱ्या एका विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या रहा, समान भाषा बोलणाऱ्या विवाह व व्यवसाय याबाबतच्या समान निषेध नियमांचे पालन करणाऱ्या आणि परस्पर सहकार्य व परस्पर कर्तव्य यांची एक पद्धतशीर व्यवस्था विकसित करणाऱ्या कुटुंबाचे किंवा कुटुंबाच्या समूहांचे एकत्रीकरण म्हणजेच आदिम जमात होय कोण म्हणत आहे डी एन मुजुमदार यांचा जो संदर्भ आहे आदिम जमातीच्या व्याख्या स्पष्ट करण्याचा त्यांचा भर कशावर मित्रांनो परस्पर सहकार्य व परस्पर कर्तव्य हे दोन वेगळे शब्द आहेत बाकी तर तुम्हाला याच्यात आणि याच्यात पण सेमच दिसणार आहे त्यात काही वेगळं नाही आहे यांचा भर कशामध्ये होता अक्षर ओळख नसणार आहे म्हणजे लक्षात ठेवायची असेल डेफिनेशन तुम्हाला जर एक डेफिनेशन दिली आणि तुम्हाला विचारलं की डेफिनेशन कोणी दिली आहे त्याच्यामध्ये मुझुंडार पण ऑप्शन असेल त्याच्यामध्ये गिलीन पण ऑप्शन असेल तर मग तुम्ही याचा आन्सर कसा करणार मित्रांनो तर तो एक कीवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे फक्त कोणता कीवर्ड आहे आपला पहिल्या याच्यासाठी तो आहे अक्षर ओळख हा कीवर्ड आहे हा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुसऱ्या याच्यामध्ये जो चा तुम्ही गेलात दुसऱ्या याच्यामध्ये डी एन मुजुमदार यांनी कोणता की हे दिलेला आहे त्यांचा कीवर्ड कुठला आहे परस्पर सहकार्य आणि परस्पर कर्तव्य याच्यावर त्यांचा फोकस जास्त आहे ही गोष्ट लक्षात ठेवा येत्या लक्षात लक्षा पुढे राल्फ पिडिंग्टन राल्फ पिडिंग्टन यांनी काय म्हटले परत समान बोली भाषा समान भूप्रदेश सेमच समा आ, सजातीय स्वरूपाची संस्कृती असणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे आदेम जमातो त्यांचा वेगळा शब्द कोणता आहे मित्रांनो सजातीय स्वरूप संस्कृती <coughs> सजातीय स्वरूप संस्कृती याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे कोणी पिडिंग्टन यांनी सो लक्षात आलं म्हणजे गिलिन अँड गिलिन यांचा फोकस कशावर आहे बाकी तर ते सगळं समान भाषा समान भूप्रदेश समान बोलीभाषा नंतर समान सांस्कृतिक जीवन हे कॉमन आहे सगळ्यांमध्ये याचाच वेगळा शब्द काय गिलिनमध्ये अक्षर ओळख नसणाऱ्या डी एन मुजुमदार मध्ये वेगळा शब्द काय परस्पर कर्तव्य आणि परस्पर सहकार्य आणि पिडिंग्टन मध्ये वेगळा शब्द काय सहजातीय स्वरूपाची संस्कृती असणाऱ्या सहजातीय स्वरूपाची संस्कृती असणाऱ्या समुदायाला किंवा त्या लोकांच्या समूहाला आपण काय म्हणतो आदिम समाज किंवा आदिम जमात किंवा आदिवासी समाज असं वेगवेगळ्या नावाने त्याला आपण डिनोट करतो इथे लक्षात आता आदिवासी समाजाची काही वैशिष्ट्ये यात मी जास्त वेळ देणार नाही हे ऑलरेडी आपण केलेलं आहे लक्षात घ्या काय वैशिष्ट्य आहे त्यांची निश्चित भूप्रदेश कुठलाही आदिवासी समाज जो आहे तो एका निश्चित भूप्रदेशामध्ये एकवटलेला आहे व तो डोंगरी भाग असेल पर्वतीय भाग असेल जंगल भाग असेल कुठे जसं इथं बघा म्हटलंय जंगलात बेटावर दऱ्याखोऱ्यात डोंगराळ प्रदेशात वास्तव्य करतात दुर्गंध प्रदेशामुळे अनेक जमातींचा जो काय म्हणतात बाह्य जगाशी फारच कमी संपर्क येतो त्यामुळे आदिम जमाती या भारताच्या मुख्य प्रवाहापासून काय आहेत नेहमी वेगळ्या असतात म्हणजे जे ज्या प्रकारचे कपडे तुम्ही घालतात ज्या प्रकारची भाषा तुम्ही बोलतात त्याच्यापर्यंत ते पोचू शकत नाही त्याला खूप वेळ म्हणजे ते खूप दुर्गम भागातून येतात राईट त्यांचं जीवनाचे जे ध्येय आहेत ते खूप वेगळं आहेत तुमच्या जीवनाचे म्हणजे जे मुख्य प्रवाहातले लोक आहेत त्यांच्या जीवनाचे ध्येय खूप वेगळे आहेत करेक्ट आहे परंतु आपल्याला त्या आदिम जमा जमातीला किंवा त्या आदिवासी समाजाला पण आपल्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे मित्रांनो आणि त्यासाठी मग वेगवेगळ्या योजना वेगवेगळे संपर्क अभियान हे सगळे गोष्टी काय केल्या जातात त्या ठिकाणी चालवल्या जातात त्यानंतर समान नाव उदाहरणार्थ नागा मिजो संथाल मुंडा भिल कोळी बारली कातकरी राईट तोडा इरुला कोटा करुंबा आली इत्यादी भारतातील आदिम जमाती आहेत ज्या पूर्वीपासून आपल्या इथे राहत आहेत काही आदिम जमाती या काही उपविभागात विभागलेल्या असून त्या उपविभागांना वेगवेगळी नावं आहेत जसं कोळी ही एक आदिम जमात आहे महादेव कोळी ढोर कोळी सोन कोळी मल्हार कोळी इत्यादी उपविभागात ते काय केलेले आहेत विभागलेले आहेत वारली आदिम जमात मुरडे वारली दाव दावर वारली नीर वारली शुद्ध वारली या उपविभागांमध्ये विभागलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो राईट right. पुढचं वैशिष्ट्य त्यांचे पूर्वज समान असतात करेक्ट आहे आता हा पूर्वज जो असतो हा खरा किंवा काल्पनिक काही असू शकतं आपल्याला माहित नाही प्रत्येक याच्यामध्ये एखादी त्याच्यामध्ये पूर्वज पूर्वजात म्हणजे पूर्वज ते एखाद्या पर्वतालाही मांडतात एखाद्या निर्जीव वस्तूला झाडाला सजीवाला कशाला ते पूर्वज मांडतात त्याच्यामुळे मग ते आपला पूर्वज समान आहे या श्रद्धेमुळे जमातीचे सर्व सदस्य हे काय करतात आपण परस्परांचे रक्तसंबंधी आहोत असे मानतात आणि ही रक्तसंबंधाची भावना आदिम लोकात आत्मीयता एकता व सहकार्य निर्माण करते बरोबर आहे त्यानंतर लघु आकार त्यांचा आकार काय असतो मित्रांनो आकार म्हणजे तब्येत नाही म्हणत येते बरोबर आहे आकार म्हणजे संख्या लोकसंख्या लोकसंख्या काय त्यांची लोकसंख्या त्यांची कमी असते त्यामुळे भूप्रदेश पण त्यांचा काय असतो कमी असतो बरोबर आहे नंतर <coughs> समान भाषा बरोबर आहे आदिम जमातीत स्वतःची अशी एक भाषा आहे या भाषेत लिपी नसते हे लक्षात ठेवा हे वाक्य खूप महत्वाचं आहे इथे प्रश्न तयार होतो आदिम जमातीच्या ज्या भाषा आहेत त्याला काय नसते मित्रांनो लिपी जसं आता मी हे लिपीत लिहिलेलं आहे ना मराठी लिपीमध्ये किंवा देवनागरी लिपीमध्ये लिहिलेलं आहे तसं आदिम समाजाच्या ज्या भाषा आहेत त्याला कुठल्याही प्रकारची लिपी उपलब्ध नसते बरोबर पण त्या भाषा फक्त बोलीभाषा असतात असं आपण म्हणू शकतो ओके अशी लिपी नसलेल्या भाषेस बोली भाषा असे म्हणतात लिपी नसल्याने आदिम लोकांना लेखन कला अवगत नसते ही गोष्ट लक्षात ठेवा लेखन कलाच्या अभावामुळे आदिम जीवनात वाङ्मय आढळत नाही आदिम संस्कृती लोकगीते लोककथा लोकनृत्य इत्यादीच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते लक्षात ठेवा <coughs> त्यानंतर समान धर्म बरोबर आहे रिलिजन पण त्यांचा सेम असतो आता रिलीजन म्हणून ते काय हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असं ते डिव्हिजन करत नाही त्यांचे रिलीजन म्हणजे एखादा पर्व पर्वत असू शकतो एखादं झाड असू शकतं बरोबर एखादं वेगवेगळे देवदेवता असू शकतात भूत प्रेत कशाची ते पूजा करू शकतात त्याला ते आपलं दैवत मांडतात कोणाची गोष्ट करतोय आपण आदिवासी समाजाची राईट त्यानंतर <coughs> आदिवा आदिम लोक जे आहेत ते जादूटोना मंत्रतंत्र यावर पण विश्वास ठेवतात आपल्या समस्या सोडवण्यासाठी ते भगत मांत्रिक जादूगार यांची मदत पण घेत असतात आदिवासी समाजाचा का आजच्या कॉमन याच्यामध्ये पण जर बघितलं माणसाचा इतका अविश्वास एकमेकांवर वाढला आहे आणि एकमेकांना नष्ट करण्याची जी प्रवृत्ती आहे एकमेकांचं नुकसान करण्याची जी प्रवृत्ती आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे त्याच्यामुळे मग अशा गोष्टींचा जो उपयोग आहे तो आपल्या मेन स्ट्रीम मुख्य प्रवाहाचे जे समाज आहेत त्यामध्ये पण आपल्याला बघायला मिळतात कारण माणसामध्ये संकुचितता वाढत चाललेली आहे दुसऱ्यांना मदत करणे दुसऱ्यांचं चांगलं होईल ते बघणे ही कुठेतरी गरज जी आहे ती नष्ट होत चाललेली असं आपण म्हणू शकतो आणि हा मानवजातीला धोका आहे मानवी समाजाला मोठा धोका आहे मित्रांनो लक्षात ठेवा बरोबर आहे त्यानंतर समान संस्कृती कॉमन कल्चर आहे प्रत्येक आदिम जमाती स्वतःची एक अशी संस्कृती म्हणजे जीवनपद्धती असते एखाद्या जमातीतील सर्व सदस्यांचे विचार वर्तन प्रकार बोलीभाषा रूढी परंपरा श्रद्धा नियमने मूल्ये इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या समान असतात म्हणजे त्यांची संस्कृती ही समान असते अशा समान संस्कृतीमुळे जमातीच्या सर्व सदस्यांमध्ये एकतेची भावना निर्माण होते असं आपण म्हणू शकतो बरोबर आहे राजकीय संघटन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन बरोबर आहे प्रत्येक जमाती स्वतःचे असे एक राजकीय संघटन असते जमात प्रमुख हा तिचा प्रमुख असतो आपल्याला माहिती आहे ना आदिवासींमध्ये एक प्रमुख असतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ती जमातीतील वयस्कर अनुभवी लोकांची एक परिषद असते म्हणजेच जमात पंचायत असते जमात पंचायत कणाची असते मित्रांनो वयस्कर व अनुभवी लोकांची बरोबर आहे जमात प्रमुखाच्या नेतृत्वाखाली पंचायत जमातीत शांतता सुव्यवस्था राखणे जमातीतील तंटे सोडवणे न्यायदान करणे जमातीच्या सदस्यांच्या वर्तनाचे नियंत्रण करणे असे वेगवेगळे घटक काय करत असतात त्या ठिकाणी इथं कायद्यांची झाली कायदे पाहिजे ना पंचायत प्रथागत कायद्यांची अंमलबजावणी करते व गुन्हेगारास शिक्षा देखील करते युवा गृहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे डॉर्मिटोरीज आपण त्याला म्हणतो अनेक आदिम जमातीत युवागृहे आहेत बरोबर आहे अनेक आदिम जमातीत युवागृह आहेत युवागृहे जमातीतील अविवाहित तरुण तरुणींना रात्रीचा वेळ घालवण्यासाठी केंद्र आहेत ज्या युवागृहात तरुण तरुणी नृत्य करतात गाणी गातात तसेच गोष्टी सांगतात बरोबर आहे या युवागृहांना युवागृहे जे आहेत ही भिन्नलिंगी तसेच समलिंगी अशा दोन्ही प्रकारची असू शकतात तथापि भिन्नलिंगीय युवागृहे ही अधिक प्रमाणात दिसून येतात या युवागृहांना मध्य भारतातील मुडिया गोड जमातीत घोटूल असे म्हणतात लक्षात ठेव प्रश्न बनतात तुमचे बरोबर आहे नंतर नागा जमातीत या युवागृहांना मोरुंग असे म्हणतात मिजो जमातीत झावी बक हे असे म्हणतात तर उराव जमातीत धुमकुरिया असे म्हणतात हे नाव लक्षात ठेवा ही महत्वाची नावं आहेत याच्यावर प्रश्न तुमचे बनतात मित्रांनो बरोबर राईट आता हा हा जो लेक्चर आहे आपण हा पुढच्या सेशनमध्ये पण कंटिन्यू ठेवणार आहोत मित्रांनो आपल्या ॲपवर तो अपलोड असणार आहे सो तुम्ही त्या ठिकाणी तो बघू शकतात भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद मित्रांनो